विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या सजीवातील जीवन प्रक्रिया पाठातील यामध्ये असणाऱ्या नियंत्रण संस्थेतील रासायनिक नियंत्रण या घटकातील ग्रंथींचे स्थान, त्या ठिकाणी त्यांचे असणारे संप्रेरके, त्यांचे कार्य या संदर्भात सविस्तर माहिती घ्यायची आहे. काही ग्रंथी जसे की अंधचेतक ग्रंथी, ही अंधचेतक ग्रंथी याचे स्थान मेंदूतील प्रमस्तिष्क पीयूषिका ग्रंथीच्या वर ती असते. यामध्ये श्रवणात येणारी जी काही संप्रेरके असतात ती आहेत पीयूषिकातील श्राव निर्माण करणाऱ्या, पेशींचे नियंत्रण करणारे श्राव तयार करणे, ह्या ग्रंथीचे हे प्रमुख संप्रेरके त्यामध्ये ते असतात. आणि प्रामुख्याने ही ग्रंथी पीयूषिका ग्रंथीला नियंत्रित करण्याचं काम करते. दुसरी ग्रंथी आहे पीयूषिका, याचे स्थान मेंदूच्या तळाशी. आपला पाठीमागचा असणारा जो भाग असेल मेंदूचा, पश्च जो भाग आहे मेंदूचा, या मेंदूच्या तळाशी ही ग्रंथी असते. आणि ही ग्रंथी कोणकोणत्या प्रकारचे संप्रेरके तयार करते, तर यामध्ये प्रामुख्याने वृद्धी संप्रेरक, जी आपली वाढ होण्यासाठी ही संप्रेरक त्या ठिकाणी कार्य करत असते. नंतर अधिवृक्क ग्रंथी संप्रेरक, जे आपल्या किडनीमध्ये या ठिकाणी कार्यरत असेल. ऑटोग्रंथी संप्रेरक, हे देखील आपल्या चवीसाठी तयार होणारे हे संप्रेरक आहे. नंतर प्रोलॅक्टिन ग्रंथी, ऑक्झिटोलेसिन, ल्युटोनायझिक हार्मोन्स, प्रतिमुद्रल संप्रेरक, पुट्टिका ग्रंथी संप्रेरक, ह्या सगळ्या प्रकारचे असणारे संप्रेरके जे आहेत ह्यामध्ये तयार होत असतात. हे प्रत्येक संप्रेरक जे आहे हे विशिष्ट कार्य करत असते. जसे की वृद्धी संप्रेरक हे हाडांच्या वाढीला चालना देणे, अधिवृक्क ग्रंथी संप्रेरक हे अधिवृक्क ग्रंथीच्या श्रवणास चालना देणे, म्हणजेच किडनीमध्ये चालणारे जे काही नेफ्रॉनमार्फत चालणारे सर्व कार्य असतील या कार्यांना या ठिकाणी ही चालना देण्याचं कार्य करते. ऑटोग्रंथीच्या श्रवणास चालना देणे. नंतर प्रोलॅक्टिन ग्रंथी जी आहे ही मातेस, जी प्रोलॅक्टिन ही ग्रंथी जी आहे ही मातेस दुग्ध उत्पादन करण्यास प्रवृत्त करते. तसेच ऑक्सिटोसिन हे मूल जन्मास येताना गर्भाशयात आकुंचन करणे यासाठी मदत करण्यात असणारी हे ग्रंथी आहे, संप्रेरक आहे. ल्युटोनायझिक हार्मोन्स जे आहे हे मासिक पाळीचं नियंत्रण करणे आणि अंडमोचन करणे इत्यादी कार्य करत असते. प्रतिमुद्रल संप्रेरक शरीरातील पाण्याचं प्रमाण जे आहे हे संतुलित करण्याचं काम करते. आणि वेळोवेळी आपल्याला विविध प्रकारचे जे काही ताण लागते, वेगवेगळ्या जे आपलं जेव्हा ताण लागते, हे ताण यामुळे या प्रतिमुद्रल संप्रेरक जे आहे, हार्मोन्स जे आहे, हे आपल्याला त्या ठिकाणी संवेदना देत असतं. त्याच पद्धतीने पुट्टिका ग्रंथी संप्रेरक ही जनन ग्रंथीची वाढ नियंत्रित करण्याचं काम करते. ह्या मेल आणि फिमेल ह्या दोघांमध्ये ही जनन ग्रंथी असते आणि ही यावर नियंत्रित करण्याचं काम, जी ही वाढ जी नियंत्रित करण्याचं काम ही पुट्टिका ग्रंथी संप्रेरक हे करण्याचं काम करत असते. नंतर विद्यार्थी मित्रांनो, आउटू म्हणजेच थायरॉईड ग्रंथी जी आहे ही मानेच्या मध्यभागी, म्हणजेच समोरून श्वसनाला दोन्ही बाजूस अगदी खालच्या घशाच्या अगदी वरच्या बाजूला ही ग्रंथी असते. आणि ही ग्रंथी अतिशय महत्त्वाची असणारे संप्रेरक जे आहेत, हार्मोन जे आहेत, हे श्रवणाचं कार्य करत असते. यामध्ये थायरॉक्झिन नावाची असणारं जे हार्मोन आहे हे श्रवणाचं कार्य या ठिकाणी ह्या आउटू म्हणजे थायरॉईड ग्रंथीमध्ये चालत असतं. ही थायरॉक्झिन हे संप्रेरक श्रवल्यानंतर शरीराची वाढ व चयापचय क्रिया जी असेल ही नियंत्रित करण्याचं कार्य करत असते. कॅल्सिटोनिन हे संप्रेरक देखील ऑटोग्रंथी ही तयार करत असते. यामध्ये कॅल्शियमच्या चयापचयाची व रक्तातील कॅल्शियमचे नियंत्रण करण्याचं अतिशय महत्त्वाचं कार्य ही ग्रंथी जी आहे ही करत असते. नंतर परावटुग्रंथी म्हणजेच पॅराथायरॉईड ग्रंथी, ही हिचं स्थान आहे ऑटोग्रंथीच्या मागे. चार ग्रंथी असतात आणि ही ग्रंथी पॅराथॉर्मन हे संप्रेरक त्या ठिकाणी श्रवणाचं कार्य करते आणि शरीरातील कॅल्शियम व फॉस्फरसच्या चयापचयाचे नियंत्रण करण्याचं कार्य जे आहे ही पॅराऑटू ग्रंथी करत असते. नंतर पुढची महत्त्वाची ग्रंथी आहे स्वादुपिंड. स्वादुपिंड ह्या ग्रंथींचं स्थान आहे जठराच्या मागे चार प्रकारच्या पेशी. यामध्ये अल्फा पेशी असते 20%,
ही ग्लुकोगॉन नावाची असणारे संप्रेरक त्या ठिकाणी तयार करण्याचे कार्य करते. यामध्ये यकृताला ग्लायकोजनचे ग्लुकोजमध्ये रूपांतर करण्यास ते उत्तेजित करते. नंतर बीटा पेशी आहे, तिचं प्रमाण 70% आहे, ती इन्सुलिन तयार करण्याचं काम करते आणि रक्तातील वाढीव साखरेचं ग्लायकोजनमध्ये रूपांतरित करण्यास यकृताला उत्तेजित करते. नंतर डेल्टा पेशी आहे, ही 5% असते आणि ही सोमॅटोक्सिन हे महत्त्वाचं असणारं संप्रेरक तयार करण्याचं कार्य करते आणि हे इन्सुलिन व ग्लायकोगॉनच्या पातळीवर नियंत्रण ठेवण्याचं कार्य करते. नंतर पीपी पेशी किंवा त्याला एफ सेल असंही म्हणतात, ही देखील 5% आपलं असणारं कार्य करत असते. यामध्ये ही प्रामुख्याने आतड्याची हालचाल व त्याद्वारे ग्लायकोजनचे शोषण यावर नियंत्रण ठेवणे, तसेच स्वादुपिंडातून तयार होणारे जे स्वादुरसाच्या श्रवावर नियंत्रण ठेवण्याचं कार्य करते. पुढील ग्रंथी आहे अधिरुक्क ग्रंथी, जी आपल्या किडनीमध्ये असते, म्हणजेच दोन्ही रुक्कांच्या वरती, म्हणजे किडनीच्या वरच्या टोकाला ही ग्रंथी असते, हिचं स्थान. ही कोणत्या प्रकारचे संप्रेरक तयार करते? तर ॲड्रेनॅलिन व नॉर ॲड्रेनॅलिन हे दोन प्रकारचे असणारे संप्रेरक तयार करण्याचं काम करते, श्रवणाचं कार्य करते. आणि ज्यावेळेला आणीबाणीच्या तसेच भावनिक प्रसंग वर्तन नियंत्रण करणे, वेगवेगळ्या प्रकारचे असणारे प्रसंग असतात, सुखाचे आणि दुःखाचे, असे भावनिक प्रसंग वर्तन जे आहे यावर नियंत्रण करण्याचं काम ती करते. हृदय व त्याच्या सहवयनी संस्थेचे उद्दीपन करणे व चयापचय क्रियेवर उत्तेजन देणे. नंतर सोडियम आणि पोटॅशियमचे संतुलन करणे. ही ग्रंथी आहे अंडाशय, ओहरी म्हणतात तिला. हिचं स्थान जे आहे हे स्त्रियांच्या गर्भाशयाच्या दोन्ही बाजूला ती असते. यामध्ये एस्ट्रोजन नावाची असणारी संप्रेरक यामध्ये श्रवते. हे प्रामुख्याने त्यामध्ये चालणारे कार्य की स्त्रियांमध्ये गर्भाशयाच्या अंतःस्रावाची वाढ करणे, स्त्रियांच्या दुय्यम लैंगिक गुणांचा विकास करणे इत्यादी कार्य ती करत असते. नंतर प्रोस्टेस्टेरॉन ही गर्भाशयाच्या अंतःस्रा गर्भधारणेसाठी तयार करणे, गर्भधारणेस मदत करणे इत्यादी प्रामुख्याने महत्त्वाचं कार्य ती पूर्ण करते. नंतर वृषण ग्रंथी, ही जर स्थान आहे मुषकामध्ये, यामध्ये श्रवणात येणारे जे संप्रेरक आहे ते आहे टेस्टोस्टेरॉन. पुरुषाच्या दुय्यम लक्षणाचा विकास जसे दाढी, मिशा येणे, आवाजात घोगरेपणा येणे इत्यादी कार्य ही करण्यास मदत करते. नंतर पुढची शेवटची आपली ग्रंथी आहे यवनलोपी ग्रंथी, जी जिचं स्थान आहे हृदयाजवळ छातीच्या पिंजऱ्यात आणि यामध्ये श्रवणारे संप्रेरक आहेत थायमोसिन. थायमोसिन हे संप्रेरक यामध्ये श्रवण्याचं कार्य चालतं आणि ही ग्रंथी प्रामुख्याने प्रतिकारशक्ती निर्माण करणाऱ्या पेशींवर नियंत्रण ठेवण्याचं कार्य जे आहे हे सतत करत असते. शरीरामध्ये निर्माण होणारी इम्युनायझेशन पॉवर यावर नियंत्रण ठेवण्याचं कार्य. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे शरीरामध्ये चालणारं चेता नियंत्रण आणि रासायनिक नियंत्रण आपण इथे पूर्ण भाग जो आहे तो समजून घेतला आहे. नंतर या पाठावरची असणारी जी काही प्रश्न उत्तरं असतील, ही संपूर्ण प्रश्नांची उत्तरं आपल्या वहीमध्ये लिहायची आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आनुवंशिकता व परिवर्तन या नवीन पाठास सुरुवात.